जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचे निर्देश जारी केलेले आहेत। यापुढे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला लगेच अटक करता येणार नाहीये। अटक करण्यापूर्वी आरोपांची चौकशी करावी लागेल। अटक करण्यापूर्वी जामीन मिळणार आहे, तसंच गुन्हा दाखल करण्यापूर्वी उपायुक्त स्तराच्या अधिकाऱ्यामार्फत तपास होईल। कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला अटक करण्यापूर्वी त्यांच्या उच्च अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असणार आहे। मला वाटतं अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधात कोणचं पण न्यायालय निर्णय देऊ शकत नाही। मला वाटतं जो काही निर्णय आला असेल, अजून तो निर्णय आम्ही पाहिलेला नाही, पण नक्कीच त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये अयोग्य ते, कारण अॅट्रॉसिटीचा कायदा हा कधीही रद्द होऊ शकत नाही। आणि त्याच्यात जो आता 2016 जो कायदा झाला, तर निश्चितच मला वाटतं जे काही उच्च न्यायालयाने जे म्हटलं असतील त्या संदर्भात आम्ही विचार करून त्याची बैठक घेऊ आणि त्याच्यात ह्या करू, परंतु मला वाटतं अशा न्यायालय अशा पद्धतीचा निर्णय देऊ शकत नाही। सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्देश तर दिलेले आहेत, मात्र दिलासा नेमका कुणाला, त्या अनुषंगानं चर्चा करायची। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास जोडले गेलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्यासोबत अपक्ष आमदार बच्चू कडू आहेत, त्याच्यानंतर आपल्यासोबत अॅडव्होकेट नितीन सातपुते काही वेळात जोडले जातील, आणि शिवाय जीडी कुलपते जे संस्थापक आहेत राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे, आणि सुभाष गांगोडे जे सरचिटणीस आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे, फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले जातील। मला सुरुवातीलाच जायचंय बच्चू कडू यांच्याकडे। कडूजी, हे जे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत, नेमका दिलासा याच्यामुळे कोणाला मिळणार आहे? मला एक सांगा, तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं जर असं झालं तर कर्मचाऱ्यासाठी आणि अधिकाऱ्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्टचा चौकशी केल्याशिवाय त्याला अटक करायचा नाही वगैरे जे काही निर्णय दिला, मला एक सांगा का, इतर एक तर असं व्हायलाच नको। पहिली गोष्ट, सगळ्यांना समान कायद्याच्या समोर ते सगळे समान असले पाहिजे, तो मग आमदार असू दे, खासदार असू दे का अधिकारी असू दे। अशा पद्धतीचं जर न्यायालय निर्णय द्यायला लागलंय तर मूळ कायद्याला बगल दिल्याशिवाय राहणार नाही। मला एक दुसरी गोष्ट इथं पाहायची आहे का, 353 सारखा कायदा, जेव्हा आम्ही 186 सारखी कलम आहे, जोऱ्यानं आवाज करून जर बोलला तर कुठल्याही प्रकारचा, आम्ही सांगतोय चौकशी न करता डायरेक्ट गुन्हा दाखल होतं, अटक केल्या जातं, आणि आवाज करून जास्त बोलला तर अशा प्रकारची सामान्य लोकांसाठी व्यवस्था आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना खोटाही रिपोर्ट दिला आणि त्याची चौकशी न करता डायरेक्ट अंदर केल्या जातं, आणि दुसरं इकडे एखादा कर्मचारी अधिकारी एखाद्या अॅट्रॉसिटी ऍक्टच्या प्रकरणात जर अशा पद्धतीचं वर्तन करतं तर त्याला डायरेक्ट अटक करू नये, अशा पद्धतीचा जे काही निर्णय दिला तो अत्यंत चुकीचा आहे, तो सगळ्यांना समान पाहिजे। मी तर म्हणतो का, कुठल्याही गुन्ह्यामध्ये डायरेक्ट अटक हा विषय संपला पाहिजे, कारण त्याची पहिले चौकशी होणं गरजेचं आहे। आता माझ्यावर 307 दाखल झाला, मी मुंबईला होतो आणि 307 तिथल्या एसपी नं दाखल केला, खोटा रिपोर्ट दाखल झाला, आता त्याच्यात आम्हाला न्यायालयानं जमानत सुद्धा दिली, परंतु एखादा अशा प्रकारचा वचपा काढण्याचा जो प्रयत्न होत आहे तो कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर आणि पूर्ण व्यवस्था सगळं झाल्यानंतरच मग त्याला अटकपर्यंत गेलो पाहिजे। नक्कीच, आता आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुडे। गांगुडेजी, हे जे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता, तुमची पहिली प्रतिक्रिया? मी या निर्णयाकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने बघतोय। जरी आम्ही संघटना चालवत असलो तरी मी या निर्णयाकडे सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून बघतोय, कारण अन्याय अत्याचार होतात आणि हे अन्याय अत्याचार होऊ नये त्याच्यासाठी घटनात्मक ही कवच कुंडल होती दलित आणि शोषितांसाठी, तर त्या कवच कुंडलांना कमकुवत करण्याचा हा एक प्रकारचा निर्णय दुर्दैवाने म्हणावा लागेल। कारण जी व्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये जी मंडळी आहे उच्च पदावर, ती बऱ्याच प्रकारे स्वतःला उच्च जातीची सवर्ण जात कोणते उच्च श्रेणीतले अधिकारी असे समजले जातात, आणि त्यांच्या दुर्दैवाने संगनमताने काही ठिकाणी संगनमताने अशा प्रकारच्या घटना घडत असतात, त्याच्याकडे दिनदलित्यांचे अन्याय होतात, त्यामुळे त्यांची कवचकुंडल बहुतेक याच्यामुळे कमकुवत होतील असं मला वाटतं। त्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टिकोनातून जरी अधिकाऱ्यांना हे मिळून बेल मिळावी किंवा कुठल्या तरी चौकशीशिवाय त्यांच्या अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू करू नये असा जरी निर्णयाचा, तो एक प्रकारे तो शोषित आणि दिलदलितांना कमकुवत करण्याचा, त्यांना घटनात्मक न्याय मागण्याचा जो अधिकार आहे
हक्क आहे घटनात्मक, तो कमी करण्याचा एक प्रकारचा निर्णय आहे दुर्दैन असं मला वाटतं. ठीक, आपल्यासोबत ऍडव्होकेट नितीन सातपुते आहेत. सातपुतेची हा निर्णय कोणासाठी दिलासादायक आहे नेमका? नमस्कार. हा जो निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टचा आज, हा मला वाटतं हा घटनेविरोधी निकाल आहे. आणि हा जो कायदा आहे द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ऍक्ट, ह्याच्यामध्ये हा गुन्हा दाखल करायचा जेव्हा असतो त्यावेळेस हा मॅन्डेटरी आहे की हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे हा जो डिसिजन आलेला आहे तो ह्या कायद्याच्या एकदम विरुद्ध आहे, विरुद्ध डिसिजन आहे, कॉन्ट्राडिक्टरी डिसिजन आहे. आणि ह्यातला जो बार आहे की ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर की अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन ह्या केसमध्ये मिळत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टने हा बार ह्यातला आज काढून टाकायचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रीम कोर्टला ते शक्य झालेलं नाही, कारण हा जो कायदा बनलेला आहे जेव्हा हा अनटचेबिलिटी ऍक्ट जो होता सुरुवातीला 1955 साली, त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी भरून काढण्यासाठी 1989 द प्रिव्हेन्शन ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ऍक्ट 1989 हा तयार करण्यात आला, तो पास करण्यात आला. आणि त्यातील काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी 2015 साली म्हणजे 31 डिसेंबर 2015 साली हा कायदा ह्यातला दुरुस्ती कायदा हा पास करून हा 26 जानेवारी 2016 रोजी ते दुरुस्ती अंमलात आली. म्हणजे ह्याच्यामधले हा जो बार आहे सेक्शन 18 कलम 18 हा जो बार आहे की याच्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळत नाही. तसेच दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे FIR जो आहे तो मॅन्डेटरी आहे. म्हणजे एखादी फिर्यादी किंवा व्यक्तीम पोलीस स्टेशनला जर गेली आणि त्यांनी जर तक्रार नोंदवली की ती तक्रार त्यांना FIR मध्ये कन्वर्ट करून घ्यायची असते, तर त्याला नो एक्सक्यूज, त्यामध्ये कुठली इन्क्वायरी वगैरे काय असं काही नसतं. प्रथमतः तुम्हाला FIR रजिस्टर करायचं आहे, नंतर तुम्हाला चौकशी करायची, नंतर त्यामध्ये तुम्हाला काय सापडतंय का किंवा हा खोटा गुन्हा आहे किंवा खरा गुन्हा आहे ह्याची त्यांना तपास करत असतो. आता सुप्रीम कोर्टने हे जजमेंट दिलेलं आहे हे तर मी म्हणतो घटनाविरोधी जजमेंट आहे. याचं कारण असं आहे हा जो नोकरदार वर्ग असतो सरकारी वर्ग ह्याच्यामध्ये आता अगोदर सुप्रीम कोर्टात रिझर्वेशन इन प्रमोशन या संदर्भात त्यांच्याकडे मॅटर पेंडिंग आहे. आणि सवर्ण वर्ग हा दलितांवरती अत्याचार करत असतो, नोकरशहामध्ये असा अत्याचार खूप होत असतो. आणि जेव्हा अत्याचार होतो किंवा त्यांचं प्रमोशन लावलं जातं, त्यांची संधी नाकारली जाते, त्यांना पुढे जाऊन दिलं जात नाही, अशा वेळेस हा त्यांना एक रेमेडी होती की पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायचा. आता ह्या आजच्या जजमेंटने हा पुढची त्यांची रेमेडी ही पूर्णपणे संपवलेली आहे. त्यांना दलितांना कोणताही पुढे आधार नाहीये, कोणताही मार्ग नाही, त्यामुळे जर त्यांचं प्रमोशन डावलं किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई केली म्हणजे साधारणतःची तुम्हाला असं म्हणायचं की ज्यांच्यावर काही अत्याचार होतात त्यांच्या विरोधामध्ये हा निर्णय, त्यांच्या विरोधामध्ये हा नक्की निर्णय आहे. आणि हा जो निर्णय आहे घटनाविरुद्ध आहे, कारण हा जो कायदा आहे या कायद्याला जन्म दिलेला आहे आर्टिकल 17 म्हणजे 17 घटनेचा कलम 17 जे आहे आर्टिकल त्या कलमामुळे या कायद्याला जन्म दिलेला आहे. त्यामुळे हा जे काही त्यांनी जजमेंट पास केलेला आहे हे संपूर्णतः घटनाविरुद्ध आहे आणि ते जनतेला दलित जनतेला मान्य नाही. त्यामुळे मला असं सांगायचं वाटतं, याचं मला गोष्ट सांगायचं वाटते, हे जजमेंट चुकीचं असल्यामुळे, हे घटनाविरुद्ध जजमेंट असल्यामुळे हे जजमेंट मोठ्या बेंचकडे रेफर केलं जावं आणि ह्या जजमेंटच्या विरुद्ध 5 जजेसनी किंवा 9 जजेसनी डिसिजन देण्यात यावं. कारण याच्याबद्दल जजमेंट झालेले आहेत की सेक्शन 18 बार आहे त्यामध्ये अटकपूर्व जामीन त्याला मिळत नाही. आणि सुप्रीम कोर्टने हे क्लिअर केलंय आज या जजमेंट मध्ये, त्यांचं जे म्हणणं आहे की खोट्या केसेस दाखल होतात म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अटक करायच्या अगोदर किंवा वरिष्ठांची परवानगी घ्यावी किंवा अकाउंटिंग अथॉरिटी जी आहे त्यांची परवानगी घ्यावी. जर सरकारी नोकर नसेल तर DYSP म्हणजे जे अधिकारी असतात जे तपास अधिकारी असतात किंवा DYSP किंवा SSP यांची परवानगी घ्यावी. पण अशा वेळेस काय होतं माहिती का, हे सगळे वरिष्ठ कास्टचे असतात आणि अशा वेळेस हे परवानगी देणार नाही आणि त्यामुळे नक्कीच हा दलितांवरती अन्याय होत राहणार आहे. त्यामुळे हे जजमेंट हे आम्हाला मान्य. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास आहेत. गिरीशजी म्हणजे ऍडव्होकेट नितीन सातपुते आहेत, त्यांनी नेमक्या कायदेशीर बाबी काय काय याच्यामध्ये असू शकतात ते सांगितलेलं आहे. बच्चू कडू यांनी याचा विरोध केलेला निर्णयाचा, त्याच्यानंतर सुभाष गांगुडे त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर? साहेब वृषालीताई, हा मी आता सातपुतेजींचं म्हणणं ऐकत होतो. हा खरोखर त्यांनी जे काही इथे विधान केलेलं आहे त्या विधानाच्या मागे एक तथ्य आहे. संविधानाच्या अंतर्गत जो एक विशेष अधिकार आपण दलित पीडित अशा सगळ्या समाजाला जो प्राप्त करून दिला या अल्ट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत आणि त्याला अमेंडमेंट करून 55 चा 89 मध्ये केला आणि 89 नंतर या कायद्याची अंमलबजावणी समाजाच्या अनेक अशा स्तरांवर सुरू झाली आणि याच्या संदर्भामध्ये कोणालाही याच्यामध्ये कुठे शंका नाही मनामध्ये की खरोखर ज्यांच्यावर अन्याय होतात अत्याचार होतात त्यांना कुठे दाद मागण्याची जागा राहत नाही, त्यांना या कायद्याचा एक मोठा आधार होता. आणि त्यामुळे हा एकंदर केलेला कायदा हा घटनाविरोधी आहे की त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या कक्षेमध्ये आहे की नाही याची चर्चा तर तज्ज्ञ लोक करतील,
कायदेमंडळी याची चिडफाड करतील. पण मुळात प्रश्न असा झाला की एक कोणी महाजन म्हणून एक सज्जन होते सुभाष काशीनाथ महाजन, त्यांनी एक कुठे ऍप्लिकेशन टाकली मुंबई हायकोर्टमध्ये, ते रिफ्यूज झाली 2016 आणि त्यांनी त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या अगेन्स्ट त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला. आज डबल बेंचनी सुप्रीम कोर्टच्या डबल बेंचने त्याच्यावर निर्णय दिलाय आणि त्या निर्णयाची काय अंमलबजावणी होईल त्याच्यामध्ये त्यांनी चार पार्ट दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी चार ऑर्डर जो केला त्या ऑर्डरमध्ये त्यांनी चार मुद्दे मांडलेले आहेत ज्याचा उल्लेख सातपुतेजींनी इथे केलेला आहे आणि त्यामुळे मी त्याच्या खूप खोलात जात नाही कारण ते पूर्ण वाचून दाखवावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट त्या वर्डिक्ट मधलं एक एक शब्द इकडला तिकडे होऊ नये, बिटवीन द लाईन्स कॉमा देखील सुटू नये, म्हणून ते माझ्याजवळ आहे वर्डिक्ट पण मी ते वाचणार नाही. पण हा मूळ प्रश्न निश्चित रूपानं तिथे उभा आहे. आता गांगुर्डे म्हणाले त्याला देखील सत्यता आहे की या सगळ्या याच्यातून समाजामध्ये जो एक अशा दुर्बलांना म्हणजे दलित पीडित शोषित आणि ज्यांच्यावर नेहमी असं म्हटलं जातं की मोठ्या शिक्षितांचा दबाव असतो आणि त्याच्या अंतर्गत त्यांना दाद मागण्यासाठी जो काही कायदा होता त्या कायद्यामध्ये इथे कुठेतरी एक बाधा ज्याला आपण म्हणून एक बार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण याच्यामध्ये दुसरी बाजू आहे की अनेक अशा देखील घटना समाजामध्ये आल्यात. बहुधा सातपुतेजी एक वकील आहेत, ते निष्पक्ष राहू शकतील, ते सांगू शकतील याच्यामध्ये की अनेक लोक या कायद्याचा आधार घेऊन देखील खोट्या तक्रारी देखील दाखल करतात आणि त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ लॉ काय म्हणतो की एखादी फिर्याद आली की ती दाखल करावीच लागते. फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ही FIR जी आहे ती दाखल करावीच लागते. परंतु त्याच्यामध्ये ती दाखल करताना त्याची शहानिशा करणं, त्याला तपासणं आणि त्याला ज्युडिशरी कडनं असेल किंवा DYSP लेवलचा किंवा SSP लेवलचा जो त्या तक्रारीच्या रेंजचा अधिकारी त्यावेळेला उपलब्ध असेल त्यांनी ते तपासून शहानिशा करून पंचनामा करून योग्य पद्धतीनं आज दिवसामध्ये त्याचा कालावधीचा उल्लेख याच्यात नाही की त्यांनी किती दिवसामध्ये ती कंप्लेंट कन्फर्म केली पाहिजे, ती नोंदवलेली तक्रार हे कन्फर्म आहे ही केली पाहिजे. फार मोठा निर्णय दिलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात दाखल अॅट्रॉसिटी गुन्ह्यांमध्ये आता तत्काळ अटकेची गरज नाही असा मोठा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आपण चर्चा करतोय की नेमका दिलासा कुणाला. मला जेडी कुलथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून, जे राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आहेत. कुलथेजी, हा जो निर्णय दिलाय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा एकीकडे असं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे हे घटनेविरोधी आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? कुलथेजी माझा आवाज पोहोचतोय? कुलथेजी यांच्यासोबत काही वेळानं पुन्हा आपण एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला आता बच्चू कडूजी यांच्याकडे जायचंय. बच्चूजी, म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिला, मात्र काही जणांकडून होणारा अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यामुळे खरंच थांबेल? नाही, माझं म्हणणं आहे सगळ्याच गुन्ह्यामध्ये असं काही होतच राहतं. आपण पाहतो का, जसं आता 353 मध्ये माझ्या इथं एक ग्रामसेवक होता, तो दारू पिलेला होता, त्याला 8 मागायला गेला आणि तो थोडासा जोरानं बोलला तर हा डायरेक्ट चालला गेला पोलीस स्टेशनमध्ये आणि 353 एखाद्या सामान्य माणसात दाखल झाला. प्रश्न लक्षात घ्या का, आता सगळं सरकार केंद्र असू दे, राज्य असू दे, सर्वोच्च न्यायालय असू दे, आजही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आज एक बिल येत आहे विद्युत विभागाचं आणि ते बिल असं आहे का, अधिकारी कर्मचाऱ्यावर जर एखाद्या ग्राहकानं एखादी तक्रार केली तर ते तक्रार डायरेक्ट दाखल करून घेता येणार नाही, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेपर्यंत त्याच्यावर अभिप्राय देणार नाही, त्याची परवानगी घेतली जाणार नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही. मला एक समजत नाही का, एकाइकडे आपण पाहतो का सर्वोच्च न्यायालय एक वेगळा निर्णय देतं आणि आता सभागृहामध्ये अधिकाऱ्याच्या बाजूनं पुन्हा बिल येत आहे. म्हणजे एखादी महिला ग्राहक असेल आणि तिच्यावर जर काही अत्याचार झाला असेल तर त्या महिलेची तक्रार
डायरेक्ट दाखल करता येणार नाही पोल्युशनला जोपर्यंत वरिष्ठ त्याच्यावर संमती देत नाही. अशा पद्धतीनं व्हायला लागलं. अधिकारी वेगळा, सामान्य माणूस वेगळा, अशा पद्धतीनं जर आम्ही पाहतोय का सरकार चालायला लागलं तर मला वाटतं येणाऱ्या काळात त्याचा प्रचंड असंतोष निर्माण होईल. आणि उलट म्हणजे जर न्यायालय आणि सरकार असं बाजूनं अधिकारी कर्मचाऱ्याच्या बाजूनं आखरी जो काही असेल सगळ्याच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाही. काही ठराविक अधिकारी कर्मचारी असतं आणि तिथं काही चुकतं तेव्हा त्या गोष्टी घडतंय. अशा बाजूनच जर सरकार उभं राहिलं लागलं तर मला वाटतं येणारा काळ अतिशय कठीण आहे. म्हणजे हा पुन्हा कर्मचारी अधिकाऱ्यासाठीच हे सरकार आहे की काय, राज्य आहे की काय, अशा प्रकारचं चित्र आहे. 353 मध्ये 5 वर्षाची सजा, म्हणजे साधा बोलला तर अशा पद्धतीनं जर अधिक कडक केला तो नॉन अवेलेबल केला म्हणजे एकाइकडे त्यांच्या बाजूने काही झालं तर आम्ही पाहतो का कर्मचारी अधिकाऱ्यावर लगेच त्यांना रिपोर्ट दिल्यावर गुन्हे दाखल होतं. आणि दुसरे दप्तर दिरंगी कायद्याची अंमलबजावणी होत नाही, सेवा आम्ही कायद्याची अंमलबजावणी होत नाही. एक एक फाईल 2-2 वर्ष पेंडिंग राहतं, त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. धर्मापाटलासारख्या माणसाला इथं मरावं लागतं, आत्महत्या करावं लागतं, त्याला मदत भेटली धर्मापाटलाले पण कोणं चुका केलं त्याचा एकही अधिकारी निलंबित झाला नाही. म्हणजे चारही बाजूनं प्रोटेक्शन सुरक्षा आता अधिकारी कर्मचाऱ्या बाजूने उभी राहते की काय असं चित्र आहे. गिरीश व्यासजी, सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय, सरकारची एक भूमिका, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त सर्वसामान्यांनाच दाबण्याचा हा प्रयत्न आहे. बघा, या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी पहिलेही सांगितलं की याच्यावर तज्ज्ञ चर्चा करतील. कारण कायदे लेजिस्लेचर तयार करतं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असेल तर त्या कायद्यामध्ये काही कमतरता असेल तर त्याला सभागृहामध्ये, मग ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल, त्या त्या राज्यांच्या विधानसभा असतील, या सर्व हाऊसेसमधून ते लोकतंत्राच्या प्रक्रियेतून ते कायदे गेले पाहिजेत. आणि याच्यामध्ये समजा असं वर्डिक्ट जर सुप्रीम कोर्टाने दिलं तर त्याच्या त्या कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटीमध्ये ते योग्य आहे की अयोग्य आहे याची चर्चा ते सातपुते म्हणाले की काही अधिकच्या जजेसना बसून याची कायदेशीर चर्चा झाली पाहिजे. माननीय बच्चू कडू आता म्हणालेत हे एका बाजूनच सत्य आहे. असा जर बिल येणार असेल, म्हणजे मला माहिती नाही ते बिल अजून माझ्याकडे चर्चेला आलं नाही, पण असेल तर त्याच्यामध्ये निश्चित रूपानं दुरुस्त झाली पाहिजे. शेवटी आम्ही या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जर त्याच्या हितामधले जर कायदे असतील तर त्या कायद्यांची अंमलबजावणी, त्याच्यासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी जर अधिकारी करणार नसेल तर त्याचं देखील कुठेतरी ऑडिट झालं पाहिजे. त्याचं देखील कुठेतरी प्रायमाफेसी त्याची लायबिलिटी कोणावर तरी फिक्स झाली पाहिजे की शेवटी कोण जबाबदारी आला. ते बोलले अत्यंत खरं बोलले की धर्मा पाटीलला आम्ही 10 लाख रुपये देऊ, 15 लाख रुपये देऊ, अशा एखाद्या प्रकरणामध्ये दिलेली मदत हा भाग वेगळा आहे, पण याच्यासाठी खरा कोण कोण अधिकारी आहे. असे अनेक प्रकरण आहेत की ज्यांच्यामध्ये अधिकारी एकमेकाला वाचवण्याच्या याच्यामध्ये सुटतात आणि त्यामुळे असा कुठलाही कायदा येण्याच्या यामध्ये कोणाला बगल मिळणार नाही. सर्वसमावेशक, सर्वांना आधार देणारा तो कायदा असावा, तो दोन्ही बाजूनी असावा आणि दोघांनाही न्याय संगत न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका ही कायद्यामधून असलीच पाहिजे. ते लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि संविधानाच्या चौकटीत डबल बेंच सुप्रीम कोर्टने दिलाय, आता याच्यामध्ये पुन्हा रिव्हिजन करावं लागेल. याच्यामध्ये कोण करेल रिव्हिजन आणि काय याची पुढची अवस्था होईल हे कायदेशीर तज्ञ मंडळी जास्त चांगलं सांगू शकतो. नक्कीच. सुभाष गांगुडे आहेत आपल्यासोबत, त्याच्यानंतर मला ऍडव्होकेट नितीन सातपुते यांच्याकडे जायचंय. गांगुडेजी, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पूर्णपणे एक सुरक्षा कवच मिळणार आहे, याचा गैरफायदा घेतला जाईल की फायदा होईल? नाही, मला वाटतं सुरक्षा कवच मिळण्यापेक्षा, कारण आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि माणूस इथला दलित शोषित जो शेवटचा माणूस आहे, समाजातला तळागाळातला माणूस आहे, त्याचं उत्थापन करणं हे या राज्य सरकारचं काम आहे. आणि मग ते काम अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे, त्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये कोण आहेत वरिष्ठ अधिकारी, आणि मग त्याच्यामध्ये जे दिरंगाई करतात, विलंब करतात किंवा काम चुकारपण करतात, अशा लोकांच्या विरोधात जर सामाजिक कार्यकर्ते एखादा गुन्हा दाखल करत असतील, अन्याय होत असतं म्हणून, आणि मग जर समजा व्यासाहेब म्हणाले किंवा वरिष्ठांमार्फत तो राहायला पाहिजे, पण ही यंत्रणा अशी साहेब, समजा तुम्ही चौकशी त्याला सांगितलं याची परवानगी घ्या, परवानगी घ्यायला 2 वर्ष लिहिते 4 वर्ष राहतील, तोपर्यंत गुन्ह्याचं आणि त्या अन्यायाचं अत्याचाराचं गांभीर्य कमी होऊन जातं. बोलता खेरलाजींचं उदाहरण घ्या आणि भीमा कोरेगावचं उदाहरण घ्या, इथंच आपण अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यायला गेलात
तर मला वाटतं येत्या वयातल्या दलित शोषितांना न्याय मिळणं फार कठीण होऊन जाईल. आणि म्हणजे मूलभूत सरकारचे कर्तव्य की दलित गरीब दीनदुबळ्यांना न्याय मिळून देणं, त्या न्याय मिळून देणं ज्या प्रक्रियेमुळे या नवीन निर्णयामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नक्कीच ठीक बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय गरीब दीनदुबळ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे बापूजींनी बरोबर सांगितलं आणि भट्टीगुरू साहेबांनी पण बरोबर सांगितलं या संदर्भात पुनर्विचार करणं गरजेचं आहे. मोठ्या बेंच करून सात बेंच जजेसचा किंवा नऊ जजेसचा बेंच करून याच्या संदर्भात पुनर्विचार आपल्यासोबत संस्थापक आहेत राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुलतेजी. या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे असं काय होतंय? हॅलो कुलतेजी, आवाज पोहोचतोय? कुलतेजी, सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण आता तुम्ही जोडले गेलेले आहात. हा निर्णय पूर्णपणे अजून आम्ही वाचलेला जरूर नाहीये, परंतु अॅट्रॉसिटी कायदा हा अतिशय चांगला कायदा आहे. हा कुलतेजी, तुम्ही सलग बोला. कुलतेजी यांच्यासोबत आपला संपर्क काही होऊ शकत नाहीये, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऍडव्होकेट नितीन सातपुते आहेत आपल्यासोबत. सातपुतेंदर चर्चेवरून आता मी सर्वांचं ऐकलं, व्यासाहेब, कुलते साहेब आणि कडू साहेब, गांगोडे साहेब, सर्वांनी जी मतं व्यक्त केली माझंही तेच मत आहे. हा जो कायदा जो आहे हा ज्या कायद्यात जन्म झालेला आहे आर्टिकल 17 प्रमाणे हा कायद्यात जन्म झालेला आहे. त्यामुळे हा जो कायदा जर कुठला बदल करायचा असेल, यातली कुठली प्रोव्हिजन याच्यामध्ये जर चेंज करायची असेल, तर सर्वात प्रथम त्यांना घटना पहिली चेंज करावी लागेल. आणि घटना चेंज करण्यासाठी त्यांना केशवानंद भारती हे सुप्रीम कोर्टचं डिसिजन होतं त्याचा आधार घ्यावा लागेल. आणि समजा या कायद्यामध्ये बदलच करायचा असेल तर सरकारनं संपूर्ण देशामध्ये हा संपूर्ण हा कायदा पारित झाला पाहिजे, याचे चेंजेस आले पाहिजे. हे सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेले हे काय फार माझ्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे मी अजिबात मानत नाही, कारण ह्यांनी जे काही जे डायरेक्शन दिलेले ते डायरेक्शन आज तसं पाहिलं बघितलं तुम्ही पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला गेलात कोणीही तुमचा गुन्हा दाखल करून घेत नाही. पहिले म्हणतात अर्ज द्या मग आम्ही चौकशी करतो, मग चौकशी आणि ती शहानशा करून ते गुन्हा दाखल करतात आणि डीवायएसपीच्या दर्जाचे त्यांची संमती घेऊन ते गुन्हा दाखल करतात. आता हे जे चाललेले आहे हा संपूर्ण जे जजमेंट आहे मला असं वाटतं जाणून बुजून हे कटकारसन होतं. ह्या कायद्यातलं कलम 18 जे आहे सेक्शन 18 ह्याचं ह्या सेक्शन 18ला बाद देण्यासाठी किंवा याला बाद करण्यासाठी किंवा याला अबॉलिश करण्यासाठी हे सुप्रीम कोर्टाने सगळं केलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टला याच्यामध्ये आज याच्यामध्ये अशी स्ट्रॉंग अशी ऑर्डर करता आली नाही, याचं कारण आहे की आर्टिकल 17 घटनेचं जे कलम 17 जे आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टने कोणतंही स्पेसिफिक हा जे कलम आहे हे रद्द नाही केलेलं. फक्त त्यांनी काय सांगितलं की चौकशी करा, ही चौकशी करता ललित कुमारी आणि दुसरं अवनीश कुमार मध्ये देखील सांगितलं आहे सेक्शन 41 प्रमाणे तुम्हाला जर 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकच करता येत नाही, त्यांना नोटीस द्यावी लागते, हे चौकशी करावी लागते. ललित कुमारने सांगितलं आहे की तात्काळ तुम्ही कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये FIR दाखल करा. ललित कुमारच्या जजमेंटच्या विरुद्ध जजमेंट आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्या अगोदर जे जजमेंट पास केलेले सुप्रीम कोर्टाने विलास पांडुरंग पवार, बच्चू दास अशा अनेक केसेसमध्ये अटोसिटी गुन्ह्यामध्ये जर खोटी केस दाखल केली किंवा प्रायमाफेसी जर केस नसेल तर त्याला अँटीसिपेटरी बिल देता येतो, अटकपूर्व जामीन देता येतो, असे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन लिहिले. आतापर्यंत कसे कधी ठोस असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं नाही या कायद्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला ह्या कायद्यात जर बदल करायचा असेल तुम्हाला आर्टिकल 17 मधली करावं लागेल, बदल करावा लागेल. दुसरी गोष्ट, हा जो त्यांनी आज जजमेंट दिला याच्यामध्ये शेवटच्या ऑर्डरमध्ये क्लॉज 4 आणि 3 आणि 4 मध्ये असं म्हटलं त्यांनी, हे जर त्यांनी जर हे सरकारी अधिकाऱ्यांनी हे ऑर्डर पाळलं नाही त्यांच्यावर कंटेम्प्ट वगैरे इश्यू करणार आहे. आता आर्टिकल 21 बघा, आर्टिकल 14 बघा, लॉ इक्वल लॉ फॉर एव्हरीबडी, एव्हरी सिटीजन, सगळ्यांसाठी समान कायदा आहे. समान कायदा जो आहे तर सरकारी नोकऱ्याला एक कायदा आणि सामान्य माणसाला एक कायदा, असं हे कायद्याचं उल्लंघन होतंय, घटनेचं उल्लंघन होतंय. त्यामुळे हा घटनेविरुद्ध कायदा आहे आणि हा जो कायदा बनवलेला आहे आर्टिकल 17 नुसार बनवलेला आहे, त्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. आता यांनी सांगितलं की चौकशी याच्यामध्ये हा जो कायदा आहे अट्रॉसिटी ऍक्ट याच्यामध्ये कलम 4(2)(b) मध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे की जर फिरादी पोलीस स्टेशनला आला, व्यक्तिम पोलीस स्टेशनला आला तेही तात्काळ FIR नोंद करून घ्यावी. आणि सुप्रीम कोर्ट सांगतोय की याच्यामध्ये तुम्ही FIR नोंद न करता तुम्ही चौकशी कराय, म्हणजे या कायद्याला तुम्ही बदल देताय, म्हणजे तुम्ही घटनेला बदल देताय, म्हणजे जजमेंट फारसं इम्पॉर्टंट नाही. दुसरी गोष्ट, या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पोलिसांनी FIR दाखल नाही केला त्याला कलम 4 प्रमाणे त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करता येते. खूप जास्त खास कळगे आहेत या सर्व प्रक्रियेनुसार कारवाईची प्रक्रिया ही लांबणार नाही का, हा एक साधा प्रश्न मला घ्यायचा आणि तुमच्या सर्वांकडून याचं उत्तर सुद्धा जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. We'll be right back.
मला थेट आता बच्चू कडू यांच्याकडे जायचं आहे. बच्चूजी, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सरकार काही प्रमाणामध्ये प्रयत्न करत असते, मात्र अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाच्या हाती असते तर सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या हातामध्ये असते. आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचं पाहायला तरी मिळालेलं नाहीये. आता हे जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, तर आता तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण की वरिष्ठांची परवानगी घेऊन पुढची कारवाई करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे. खरं तर मला मला एक सांगा का, ह्या सगळ्या घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे निर्णय घेईल, मग घटना मोठी का सर्वोच्च न्यायालय मोठं, असाही प्रश्न निर्माण होणार आहे. कायद्याला जाऊन निर्णय दिला जातो का नाही दिला जात, का वेगळा कायदाच आता यांच्या निर्णयातून तयार होतं की काय, असाही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. तुम्ही एक सांगा का, या सगळ्या घटनेमध्ये आज जी अवस्था आहे, तुम्ही आता विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही बोलतोय तर अर्धे 75% तारांकित प्रश्न किंवा लक्ष वेध्या ह्या फक्त भ्रष्टाचाराच्या असते, अधिकाऱ्यांना काम केलं नाही याच्या पद्धतीनं असतं. आणि म्हणून हे सगळं जे पाहतोय का, प्रशासन शासन कोणाचंही असू दे, काँग्रेस भाजप कोणाचं असू दे, लाड मात्र अधिकाऱ्याचा होतं हे स्पष्ट होते. सातवा वेतन आयोग प्रत्येक आयोग म्हणजे किमान आम्ही पाहतो का, पगाराचे भत्ते वाळापासून वेतन वाळवापासून तर सगळ्याच गोष्टी सगळ्या आम्ही पाहतो, बदल्यापासून तर सगळ्या, ह्या सगळं जर आपण पाहिलं तर एकच बाजू फक्त असं वाटतं का, देशात फक्त अधिकारी कर्मचाऱ्याची सत्ता आहे, पहिले राजाची होती आता अधिकारी कर्मचाऱ्याची सत्ता आहे की काय, अशा प्रकारचं चित्र राज्यातने देशात उभं राहिलेलं आहे. आणि मग त्याचे दुष्परिणाम येत्या येणाऱ्या भविष्य काळात जर अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने जर निर्णय द्यायला लागले तर पुन्हा कायदा हातात घेणार की काय, असं चित्र उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, त्याचे दुष्परिणाम भोगावं लागेल. आणि म्हणून सरकारनं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जेव्हा सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायला लागलं तेव्हा कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचे कायदे आता मला वाटतं घटनेमध्ये काही तरतुदी करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत सुभाष गांगुडे आहेत. गांगुडेची, सरकारी अधिकाऱ्यांचे खरंच लाड सुरू आहे? नाही, असं मी म्हणणार नाही सरकारी अधिकाऱ्यांचे लाड सुरू आहेत, परंतु जेव्हा विशेषतः दलित शोषित पीडितांचे प्रश्न येतात. आता तुम्हाला सांगतो, राज्य सरकारमध्ये जे मागासवर्गीयांचे जे विकास योजना असतात त्या विकास योजनांची अंमलबजावणी प्रॉपरली होत नाही, हजारो कोटी रुपये असेच पडून राहतात. हाही एक प्रकारचा अॅट्रॉसिटीचा मुद्दा होऊ शकतो, कारण त्यांच्या उत्थापनासाठी जी प्रोव्हिजन केलेली आर्थिक तरतूद केली आहे ती खर्च होत नाही. आणि याला जबाबदार कोण अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतात. यांच्या संदर्भात समजा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने एखादा मुद्दा घेतला आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत जो गुन्हा दाखल केला तर मग तो अधिकारी वरिष्ठांकडे जाईल, मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल किंवा मुख्य सचिवांकडे जाईल. या गोष्टींसाठी खूप मोठा कालावधी असेल आणि तोपर्यंत त्यातलं गांभीर्य कमी होऊन जाईल. अॅट्रॉसिटी म्हणजे फक्त कुठला असा क्रिमिनल असाच नाही, तर सामाजिक उत्थापनासाठी ज्या ज्या गोष्टी आहे त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जर कारवाई होत असेल तर ती मला वाटतं त्या कारवाईला याच्यामुळे खीळ बसणार आहे. त्यामुळे हा कायदा नक्कीच, आमच्या सातपुते साहेबांनी सांगितलं, बच्चू कडू साहेबांनी सांगितलं, राज साहेबांनी पण सांगितलं, या सर्वांचा खरं आभार मानतो की त्यांनी हा कायदा घटनाविरोधी आहे, सर्वसामान्य दलित शोषितांच्या विरोधात आहे, त्यामुळे याची पुनर्संदर्भात फेर याचिका दाखल करून या संदर्भात निर्णय होणं गरजेचं. गिरीश व्यासजी, या ठिकाणी गांगुडेजी यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यालाच धरून प्रश्न हा की सरकार कुठेतरी कमी पडतंय सरकारी अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यातच? हे बघा, मी एक गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. या देशामध्ये जेव्हापासून आपली लोकशाहीची स्थापना झाली, स्वतंत्र झालो, त्याच्या आधीपासून जे IAS IPS लोकांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे, IRS लोकांचं ट्रेनिंग जे सेंटर आहे, त्या सेंटरचं अंतिम जिथे ट्रेनिंग होतं त्या ठिकाणी एक दगड बाहेर लावलेला आहे. माझ्या वाचनात आलं होतं की त्या दगडावर लिहिलं आहे की डोंट फॉरगेट वी रूल इंडिया. म्हणजे त्यांच्यातून त्या IAS IPS आणि IRS अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचा मेसेज आहे की या देशामधलं लोकतंत्र किती असेल, लोकशाही किती असेल, लोकांद्वारे लोकांचं लोकांच्या माध्यमातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जरी असतील तरी ते राज्य म्हणजे वी रूल इंडिया, अशा पद्धतीने जे आहे तो दगड आजही तिथे आहे असं मी माझ्या वाचनामध्ये आहे. तो दगड जर असेल तर तो पहिले तोडला पाहिजे, कारण ही जी मानसिकता आहे ही अधिकाऱ्यांची मानसिकता खच्ची केली पाहिजे. हे अधिकारी ज्या ठिकाणी बसतात हे जनप्रतिनिधींना
आता बच्चू कडून बरोबर अनेकदा ज्या घटना होतात किंवा त्यांच्यामधला समस्यांना मांडताना एखाद्या वेळेला जनप्रतिनिधी जो एकदम असा असतो की तो उफाळून बोलतो की चुकलाय, हे बोलण्याची जी ताकद आहे बच्चू कडू बोलतात त्याप्रमाणे हे लोक त्याचा गैरवापर करतात. आणि अशा वेळेला मग अशा वेळेला जनप्रतिनिधींचं जर अडचण होत असेल तर मग सर्वसामान्य माणसांचं कसं आहे. आणि हे जे मी सांगितलं सातपुते अत्यंत बरोबर बोललेत की हे केशवानंद भारतीची जी सुप्रीम कोर्टची मोठी एक केस झाली होती आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या इतिहासातली सगळ्यात मोठी, की फार मोठ्या संख्येमध्ये जवळपास 12 सुप्रीम कोर्टचे जजेस सातपुते साहेब चुकत नसतील तर किंवा जास्तही असतील, पण एवढे जजेस बसून त्यांनी तो निर्णय दिला होता की या संविधानाचे प्रियंबल बदलणार नाही. त्याचप्रमाणे ही केस टू केस जर निर्णय हा असेल, बॉम्बे हायकोर्टच्या एका निर्णयाला कोणी तिथे रिव्हिजन फाईल केलं आणि त्याच्यावर जर निर्णय असेल तर तो या स्वयंस्पष्ट कायद्याला कसा एकंदर लागू होईल आणि एकदम अमेंडमेंट सुप्रीम कोर्टची कशी येईल याची देखील चर्चा तज्ज्ञांकडनं होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा कायदा स्वयंस्पष्ट होता आणि त्या स्वयंस्पष्ट कायद्यामध्ये जर दुरुस्ती असेल तर ती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून, ते सुनावणीच्या माध्यमातून आली पाहिजे असं मला वाटतं. कारण कायदा हा जो 89 मध्ये तयार झाला याच्यामधले जे दुरुस्ती 55 नंतर जे झाल्या आर्टिकल याच्यानंतर त्या याच्यामधून याच्यामध्ये सर्व तज्ज्ञांनी आपले मतं नोंदवूनच अंतिम कायदा झाला. मग त्याला दुरुस्ती असेल तर फार मोठं प्रकरण झालं का महाजनांचं की ज्याला ही दुरुस्ती लागली, आतापर्यंत गरज नव्हती एकदमच का गरज पडली. आणि याच्यामुळे एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असेल तर तज्ज्ञ लोकांनी याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि त्वरित याच्यामध्ये काय आपल्याला संशोधन करता येईल, याची व्याख्या कशी असेल हे देखील लोकांना स्पष्ट झालं पाहिजे, जेणेकरून निराधारांना कुठल्याही अशा अधिकार मागणाऱ्या या कायद्याच्या अंतर्गत माणसाचे अधिकार संविधानाच्या अंतर्गत थांबवता आले पाहिजे हे माझं याच्यामध्ये म्हणणं. ठीक आहे, जेणे कुलथे आता आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. कुलथेजी, हा जो निर्णय दिलेला आहे त्याचा पुनर्विचार व्हावा असं सुद्धा बोललं जात आहे. हा जो निर्णय झालेला आहे ना, अट्रॉसिटी कायदाच रद्द झालाय की काय असा वाटावा कोणाला अशी ती चर्चा चालू दिसते याची, असं नाहीये. हा कायदा अतिशय चांगला आहे, ज्यांच्यावर खरोखरीच या मागासवर्गावर अन्याय होतोय त्यांच्यावर तो होऊ नये. हा तर यासाठी झालेला कायदा हा चालू राहिलाच पाहिजे. अट्रॉसिटी कायद्याचा जो गैरवापर काही प्रमाणामध्ये काही लोक करतात तो गैरवापर होऊ नये एवढीच याच्यामध्ये मर्यादा घालण्याचा विचार सुप्रीम कोर्टाचा निश्चित झालेला आहे. काही केसेस उगीचच मी तुला अट्रॉसिटी कायद्याखाली दाखवून घेतो. अशा प्रकारची जी भावना काही जणांच्या डोक्यामध्ये आहे आणि ज्याच्याकडून काहीच अन्याय चूक झालेली नाही त्यालाही अटक वगैरेची धमकी दिली जाते, त्याच्यातून सुटका मिळावी एवढाच उद्देश सुप्रीम कोर्टाचा दिसतो. आणि त्या मर्यादेत याचं स्वागत केलं पाहिजे की या कायदा चांगला जरी असला तरी याचा गैरवापर करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा जे काही विचार आहे तो विचार पुढे जाता कामा नाही. गैरवापर कुठल्याही चांगल्या कायद्याचा, तुम्हाला असं म्हणायचं की काही जणांकडून अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय तो थांबेल? होय होय होय, झालेला आहे. त्यामुळेच मग ही केस पुढे गेलेली आहे. गैरवापर करणाऱ्यांच्या करणाऱ्यांना वचक राहावा, गैरवापर करू नये, योग्य वापर करावा. ज्या ठिकाणी खरंच अन्याय झालेला आहे, ज्या ठिकाणी खरोखरच चुकीची वागणूक झालेली आहे दुसऱ्या मंत्राची मागासवर्गीयाच्या बद्दल, तिथं जरूर हा कायदा वापरला गेला पाहिजे. कायदा चांगला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, कायदा करणाऱ्यांनी अगदी विचारपूर्वक केलेला आहे. परंतु गैरवापर करणारी जी मंडळी आहेत या कायद्याचा वर्गा दाखवून कारण काही चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांची काही चुकच नाही यांच्या बाबतीत फक्त या कायद्याचा धाक दाखवून त्यांना अटक वगैरे करण्याचं जे काही वातावरण होतं त्याच्यातून मार्ग निघावा असा सुप्रीम कोर्टाचा काही प्रमाणामध्ये स्वागत करताना दिसतंय. मात्र या चर्चेमध्ये सहभागी झालेला ऍडव्होकेट नितीन सातपुते त्यांचं तर म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे तो घटनाबाह्य आहे, घटनेच्या विरोधात आहे. नाही, घटना मी काही सातपुतेंशी चर्चा करू इच्छित नाही, त्यांनी जास्त अभ्यास केला असेल तर घटना तज्ज्ञ मंडळी त्याचा आणखी अभ्यास करतीलच. त्या ऍडव्होकेट आहेत नितीन सातपुते, बोला. कुलके साहेब, मला तुमच्या याच्यामध्ये काही सांगावं असं वाटतं. मी ह्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अट्रॉसिटी ऍक्टमध्ये मी विशेष सरकारी वकील म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तसंच नुसते ज्याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट ऍप्लिकेबल नाही किंवा लागू नाही अशा केसेसमध्ये देखील मी काम केलेलं आहे. त्यामुळे खोटे केसेस दाखल होतात किंवा हा कायद्याचा गैरवापर होतो ह्या मी तुमच्या मताची सहमत नाही. प्रथम तर मला असं सांगू मी सांगू इच्छितो अट्रॉसिटी ऍक्ट जर नसेल मी अट्रॉसिटी ऍक्ट जर नसेल किंवा आयपीसी केस असेल त्या कायद्याचा गैरवापर होत नाही का?
त्या केसेस खोटे दाखल होत नाही का? फक्त अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला म्हणून त्याचा गैरवापरतो असं नाही, हे चुकीचं आहे. काही केसेस मध्ये जसं मग अशी कडू साहेबांनी सांगितलं त्यांच्यावर 307 गुन्हा झाला, 354 गुन्हा झाला, त्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट नव्हता. किंवा असे बरेच होते असतात की त्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट नव्हता. जवळ कन्व्हिक्शन रेट हा जवळजवळ 90% ऍक्विटल रेट हा 90% आहे आणि 10% फक्त कन्व्हिक्शन रेट आहे सगळ्या केसेसमध्ये. फक्त अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे म्हणून गवगाव करून फायदा नाही त्यामध्ये. मी स्वतः केसेस काम पाहिलं, एक मिनिट मी काम पाहिलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे. याच्यामध्ये प्रथमतः सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेलं आहे, जजमेंटला तसं माझ्या दृष्टीने काही महत्व नाही आहे. दुसरी गोष्ट, कारण का ह्या आर्टिकल 17 प्रमाणे हा कायदा पास झालेला आहे आणि ह्यातल्या ज्या या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या विरुद्ध हे जजमेंट सांगतोय. प्रथमतः जे सेक्शन जे आहे सेक्शन 4(2)(b) ह्या कायद्यामधलं ते सांगतंय की जर फिर्यादी किंवा व्यक्तीम पोलीस स्टेशनला आला की तात्काळ त्याचा FIR रद्द करावा, FIR दाखल करावा. तर हा हे जजमेंट सांगते की त्याचा FIR दाखल करून घेऊ नये, की तुझी चौकशी करावी. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जो पोलीस अधिकारी आहे त्याने जर FIR नोंद नाही केली तर त्याच्यावरती कलम 4 प्रमाणे त्यावरती कारवाई करता येते, त्यावरती गुन्हा दाखल करता येतो. 166(a) आणि कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो. हा पण हे जजमेंट सांगते की जर त्यांनी जर गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती डिसिप्लिन ऍक्शन आणि इतर ऍक्शन करता घेऊ शकतात असं जजमेंट सांगते. तिसरी गोष्ट अशी आहे की सरकारी नोकरांचं जे सांगितलं आहे, सरकारी नोकरांना त्यांच्या वर्षांची अपॉर्टिंग अथॉरिटी जी आहे त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागेल. किंवा जर सरकारी नोकर नसेल तर DSP DYSP किंवा ACP किंवा ह्या दर्जाचे अधिकारी यांची परवानगी घेऊन तो गुन्हा दाखल करतात. आता हा जो कायदा, ह्या कायद्यावर स्पेसिफिक असं कायद्याचा उल्लेख असा आहे सेक्शन 327 खाली सरकारी नोकर जर असेल तर त्याला वेगळा कलम लागतो. तेवढंच या सगळ्या तरतुदी असताना पूर्ण या कायद्याच्या विरोधात म्हणजे विरोधाभास करून हे जजमेंट पारित करण्यात आलेलं आहे. मुळात हा हे जे जजमेंट द्यायचं होतं ते बरं देवाला जजमेंट सुप्रीम कोर्टात पेंडिंग होतं. याच्यानंतर मिलिंद एकबोटेचा जो भीमा कोरेगावचा जो व्हायलन्स झाला त्या केसमधला जो आरोपी होता मिलिंद एकबोटे ह्याचं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू होती. सुप्रीम कोर्टाने ह्याचा जामीन अर्ज तीन जजेसच्या बेंचने हा रद्द केला. जस्टिस मदन लोकूर, जस्टिस कुरीम जोसेफ, जस्टिस दीपक गुप्ता या तिघांच्या बेंचने ह्याचा अँटीसिपेटरी बेल हा रद्द केला आणि त्याच्यामध्ये पण तो मुद्दा तोच होता सेक्शन 18 जो आहे अँटीसिपेटरी बेल, त्या अँटीसिपेटरी बेलला सुप्रीम कोर्टला गेला होता. सुप्रीम कोर्टने त्याचा रद्द केला. त्याच्या बाजूच्या कोर्टामध्ये उदय ललित आणि दुसरे जजेस बसले होते, त्यांनी हे जजमेंट पारित केलं होतं. काही वकील मंडळी जाणून बुजून हे जे कलम आहे कलम 18 रद्द करण्यासाठी अबॉलिश करण्यासाठी त्यांचा इथे प्रयत्न चालू होता. जेव्हा ह्या केसची सुनावणी जेव्हा झाली मी तिथे होतो, ह्या केसची जेव्हा सुनावणी झाली त्यातली काही वकील मंडळी त्या कोर्टातून उठून मिलिंद एकबोटेच्या केसमध्ये यायचे इकडे सपोर्ट करायला. याचं कारण असं होतं की हे कलम रद्द करण्यात यावं आणि सेक्शन 18(12) हा अँटीसिपेटरी बेल घेण्यास असू नये. बाबी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने या ठिकाणी तिकडे कशा पद्धतीने काय होतं ते या ठिकाणी सविस्तरपणे ऍडव्होकेट सातपुते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत होते. कुलतेजी आपल्यासोबत गांगुडे सुद्धा आहे, सुभाष गांगुडेचे सरचिटणीस आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे. गांगुडेजी आता जो आता म्हणजे जे कुलतेजी यांचा बाजू तुम्ही ऐकून घेतलेली आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय ते तुम्ही ऐकून घेतलेलं आहे. ऍडव्होकेट जे आहेत ते कायदेशीर बाबी कशा पद्धतीने चालतात, नेमकं कशा पद्धतीने काम होतं ते या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही निर्णय होत आहेत किंवा जे काही घडतंय किंवा जो निर्णय आता समोर आलेला आहे म्हणजे ह्याला कर्मचारी वर्गाला मी मगाशी जसं विचारलेलं होतं एक सुरक्षा कवच मिळालंय का, तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर म्हटलेलं होतं की नेमकं काय घडतंय, कारण त्या विभागांमध्ये नेमकं काय घडतंय. ही जी प्रक्रिया आहे कारवाई जर झाली तर ही जी प्रक्रिया आता जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत कारवाईची प्रक्रिया लांबणार नाही का? नक्कीच कारवाईची प्रक्रिया लांबणार आहे, लक्षात घ्या. याच्यामुळे मला नाही वाटत सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळाली किंवा काय. आजही ज्या 3 रुग्णांवर अत्याचार आजही होत आहेत, आता फक्त या अॅट्रॉसिटी ऍक्ट मुळे त्यांना थोडं संरक्षण होतं, याच्यामुळे उद्धाम अधिकाऱ्यांना एक लायसन्स मिळून जाईल. अन्याय अत्याचार करायचं लायसन्स काम न कर हे बघा, या समाजामध्ये चांगले प्रामाणिक अधिकारी आहेत, बदमाश लोक पण आहेत, याला पॉलिटिकल सिस्टीम देखील तेवढी जबाबदार आहे. कारण जे उद्दाम अधिकारी आहे हे पॉलिटिकल सिस्टीमच्या आड लपून हे सगळ्या गोष्टी करतात हे उघड सत्य. मी काही वेगळं सांगत नाही, कारण त्यांना यांचा सपोर्ट असतो. कारण या आपण समाज व्यवस्था फार मोठी आहे परंतु शासकीय यंत्रणा चालवत असताना हे असे बदमाश अधिकारी यांचा गैरफायदा करतात आणि दलित शोषितांचं शोषण करतात. त्यांनी कायमस्वरूपी खालीच राहावं, दबून राहावं या सिस्टीम मधून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांना मंत्र दिला आहे स्वाभिमानाचा, त्या स्वाभिमानाने ते जगू नये, स्वयंपूर्ण होऊ नये, अशा प्रकारची जी सिस्टीम निर्माण करायला प्रयत्न केलाय. तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यांना या
संरक्षण मिळणार आहे हे दुर्दैवी असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी सातपुते व्यासाहेब बच्चू गुरु यांच्या मताची सहमत आहे. फुलते साहेबांचं मत वेगळं असू शकते, ती गोष्ट वेगळी. आपण स्वतंत्र आहोत, आपण आपली मतं मांडायला स्वतंत्र आहोत. परंतु अशा रीतीने जे बदमाश अधिकाऱ्यांना याच्यामुळे संरक्षण मिळणार असेल तर तो देश तो प्रसंग मात्र तो क्षण मात्र दुर्दैवी म्हणावा लागेल राज्य प्रशासनाच्या दृष्टिकोनातून. अनेक मतमतांतर या ठिकाणी व्यक्त होत आहेत, म्हणजे प्रत्येक मान्यवरांनी आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आपल्या ही चर्चा अशी सुरू ठेवायची, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत की या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. दिलासा नेमका कुणाला, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मला सुरुवातीला कुलथेजी यांच्याकडे जायचंय. कुलथेजी, म्हणजे तुम्ही म्हटलेलं आहे की खरंच हा दिलासादायक निर्णय, मात्र या ठिकाणी मतमतांतर व्यक्त होत आहेत की नाही, हा दिलासादायक निर्णय नाहीये, याचा गैरफायदा जो आहे तो जास्तपणे जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी घेतला जाईल, याचे दूरगामी परिणाम नेमके काय होतील असं तुम्हाला वाटतंय? दूरगामी परिणाम वाईट काहीच होणार नाहीयेत. हा हा कायद्यामुळे जे संरक्षण संबंधितांना देण्यात आलेलं आहे ते मुळीच काढण्यात आलेलं नाहीये. ते संरक्षण त्या कायद्यामध्ये काहीही फार मोठं रद्द केला कायदा किंवा मेजर दुरुस्ती झाली असं काहीही नाहीये सुप्रीम कोर्टच्या निर्णयामध्ये. एवढंच आहे की याचा गैरवापर होऊ नये, वापर व्हावा कायद्याचा जास्तीत जास्त. हा चांगला कायदा आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी. परंतु काही मंडळी या कायद्याच्या नावाखाली चांगल्या अधिकाऱ्यांना त्याची काही चूक नसताना जे काही म्हणतात ती तुला अटक करून दाखवील, तुला अट्रॉसिटी खाली दाखवून देईल, त्यांच्यावर हा वचक आहे सुप्रीम कोर्टाचा. आणि सुप्रीम कोर्ट निर्णय घेताना कुठेतरी मुद्दाम एकतर्फी करायचं, बाबूंचे लाड करायचे, अशा उद्देशाने असे निर्णय होत नसतात. याचा दूरगामी काहीतरी वाईट परिणाम होऊ नये, त्यातून सुधारणा व्हावी. त्या सुधारणेमुळे कुठल्याही कायद्याचा वापर आणि गैरवापर हे दोन प्रकार असतात. वापर व्हावाच व्हावा, परंतु गैरवापर मात्र टाळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. मला बच्चू कडू यांच्याकडे जायचं आहे. बच्चू जी, म्हणजे या ठिकाणी कुलथेजी यांनी म्हटलेलं आहे की काही जणांकडून ज्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या जातात, ज्या पद्धतीनं बोललं जातं, त्यांच्यावर वचक लावण्यासाठी हा निर्णय योग्य असं त्यांचं म्हणणं आहे. पटतंय तुम्हाला? त्यांचा काही प्रमाणात जरी बरोबर असलं तरी मग तुम्ही सांगा, मला पहिला प्रश्न उठतोय का अधिकारी कर्मचारी वेगळे आणि सामान्य माणूस वेगळा अशी दोन विषमता इथं तयार होत नाही का? म्हणजे हे अधिकारी कर्मचाऱ्यांना कवच कुंडल निर्माण करायची, त्यांना सुरक्षा द्यायचं असं या कायद्यातून स्पष्ट होत नाही का? म्हणजे एकाच ह्याच्यात आपण, मी पहिलेच सांगतोय का अशा प्रकारचं समान व्यक्ती समान कायदा असं असायला पाहिजे होतं, तर अशा याला दुफळी निर्माण होत आहे, विषमता निर्माण होईल. अधिकारी कर्मचाऱ्याला त्याच काय एका कायद्याखाली सुरक्षा भेटणार आणि दुसऱ्याला ते नाही भेटणार. म्हणजेच आम्ही पाहतोय का ही अत्यंत म्हणजे या सगळ्या आपल्या सार्वभौम देशासाठी अत्यंत चुकीचं आहे. पहिले जातीभेद होता, आता हा नवीन भेद होईल. अधिकारी कर्मचारी वेगळा आणि सामान्य माणूस वेगळा, हे नवीन भेद आता इथं निर्माण होत आहे आणि त्याला मोठ्या प्रकारची अशा प्रकारची वाव या निर्णयामुळे भेटणार मिळणार आहे. ही असं चुकी जाय, मला त्यांना सांगा 353 मध्ये का होत नाही असं? म्हणजे एखादं आम्ही जोड्यानं बोललं तरी गुन्हा दाखल होतं आणि मग तेव्हा आम्ही असं म्हणायला पाहिजे का आमच्या वरिष्ठ अधीक्षकांना ते विचारावं, ते चौकशी करण आणि मग गुन्हा दाखल करण असं केलं तर मग 353 मध्ये असं जर तरतूद झाली तर ते त्यांना पटणार का? विचारा. कुलथेजी तुमच्यासाठी प्रश्न आहे, बच्चू कडू यांनी विचारलाय. हो बच्चू कडू आमचे स्नेही आहेत, चांगला अभ्यास करतात ते, त्यांच्याही मताचा आम्ही आदरच करतो. परंतु त्यांनी हे विचारात घ्यावं किंवा उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी विचारात घ्यावं की कायदा रद्द झालेला नाही, कायद्याचा सुवापर व्हावा एवढाच सुप्रीम कोर्टाचा आशय आहे. या कायद्याचा गैरवापर करण्यासाठी केलं चालेल का? 353 मध्ये असं केलं तर चालेल का? 353 मध्ये अशी तरतूद झाली तर चालेल का? 353 हा वेगळा विषय आहे. 353 हा सुद्धा बरोबर असं केलं तर चालेल का? एवढंच विचारतो. 353 हा सुद्धा याच्यामध्ये ज्यांनी चुका केलेल्या आहेत किंवा करतील त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा ही चांगली सुधारणा आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आहे तेव्हा तो काय तो तेव्हा तुम्हाला मान्य नाही आहे.
नाही नाही बच्चू साहेब बोलणार नाही आम्ही एकतर्फी बोलणार नाही. आता का बरं नाही आता आता कसं आहे म्हणजे आपण 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 याला याला सार्वत्रिक दृष्टिकोनातून पाहत नाही फक्त अधिकारी कर्मचाऱ्या पुरता पाहायचा आपला दृष्टिकोन आहे. ही सुधारणा ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये जी सुधारणा आता सर्वोच्च न्यायालयाने दाद केली ही सुधारणा 353 मध्ये केली तर तुम्हाला काय वाटणार? चांगल्या सुधारण्यांचं स्वागतच आहे. कुलदेवजी म्हणजे तुम्हाला असं काय असं वाटत नाहीये की असे दूरगामी परिणाम काही वाईट होतील की चांगले होतील असं वाटतं? दूरगामी परिणाम वाईट होऊ नयेत म्हणूनच ही सुधारणा सुप्रीम कोर्टाने सुचवलेली आहे. बच्चू कडूजी याचे दूरगामी परिणाम काय होतील? पुन्हा एकदा दुफळी माजेल? पुन्हा एकदा काही ना काही होईल? पुन्हा एकदा वाद निर्माण होतील असं वाटतंय? बरोबर आहे. आता कसं आहे का असुरक्षा वाटेल ना ज्या ज्या आम्ही पाहतो का अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकार अशा प्रकारचं एक आम्ही पाहतो का भावना निर्माण होणार लोकांमध्ये निश्चितच एक असुरक्षित असण्याच्या भावना इथे इथून पुढच्या काळात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच गांगुडेची काय दूरगामी परिणाम होतील असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे दीन दुबळ्यांचा शोषितांचा वाली कोणी राहणार नाही मनमानी होईल माझं कोण काय करून घेणार आहे अशा प्रकारची प्रवृत्ती मजूर अधिकाऱ्यामध्ये उद्दाम अधिकाऱ्यांमध्ये बळावेल हे निश्चितच आहे. गिरीश व्यासजी नेमकं काय घडेल? म्हणजे या ठिकाणी मी मगाशी सुद्धा नमूद केलेलं होतं की अनेक मतमतांतर आहेत. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे अनेक खासकळगे आहेत. नेमकं त्याच्यामध्ये काय घडू शकतो? म्हणजे या ठिकाणी कुलतेजी गांगुडेजी यांनी कर्मचाऱ्यांची काही कुलतेजी आणि कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन म्हटलेलं आहे. गांगुडेजी आणि म्हणतायत की नेमकं याचा काय परिणाम होऊ शकतात? तुम्हाला काय वाटतं की याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात? गिरीश व्यासजी बघा असं आहे मी सर्वप्रथम सांगितलं की याचे कायद्याला दोन्ही बाजू आहेत. हा कायदा लावताना कसा लावता येतो जसं आता बच्चूभाऊ कडून अगदी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्यावर 307 कलम लागलं आणि त्यावेळेला ते मुंबईमध्ये होते. अशीच घटना माझ्यावर झाली की माझ्यावर 307 लागली आणि 307 लागली पण 307 कोणाला लावतो की एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्या त्या हाणामारीतून तो बचावला असेल आणि त्याच्या जीवाला धोका असेल तेव्हा त्याच्यावर 307 की त्या माणसाला प्रिव्हेन्शन हा 307 नी लागतो. पण हा नॉन बेलेबल आहे आणि याची बेल होत नाही. मला एक महिना हे मला फिरावं लागलं. एक महिन्यापर्यंत मला घरी न राहता मला सातत्यानं बाहेर राहावं लागलं आणि मी एकटा नव्हतो. माझ्यावर 14-15 कार्यकर्ते होते. राजकीय वैमनस्यातून हे लागलं. पण आता केस टू केस आहे. पण आयपीसी मध्ये लागलेली कलम 307 ही जी बाकीच्यांना लागते तीच मला लागली. त्याच्यामध्ये गिरीश व्यासांचं चरित्र कितीही काही असलं तरी 307 जे सगळ्यांना आरोपी जो गुन्हेगार असेल सराईत त्याला देखील 307 आणि आम्हालाही 307 त्यामुळे त्याची कक्षा तीच आहे. पण त्याच्यातनं जेव्हा आम्ही बाईज्जत बरी होऊ पण तोपर्यंत सगळे जे काही 307 अंतर्गतचे जे दुष्परिणाम आहेत ते सगळे भोगावे लागतात. हे जसं आहे तसंच आहे की या कायद्याच्या मुळे आता या ज्या वर्डिक्ट मध्ये त्यांनी दिला आहे की सर्वंट पब्लिक सर्वंट आणि नॉन पब्लिक सर्वंट असे दोन क्लासिफिकेशन त्या वर्डिक्ट मध्ये केलं आहे. आता याच्यामध्ये तज्ञच आपलं उत्तर देतील कारण दोन बाजू आहेत. जे कुलदेवजी सांगतायत की बाबा अन्याय खोट्या तक्रारी होतात हे देखील आता सगळ्यांना इथे बसलेले पॅनलवर जे आहेत त्यांना देखील मी म्हणजे प्रश्नच आहेत की खरोखर अशा काहीतरी 2-4-5 केसेस तुमच्याही लक्षात आल्या असतील की आपसातलं भांडण झालं अल्ट्रोसिटी दिली. म्हणजे ही केस टू केस हा जो काही निर्णय लागलाय हा एका प्रकरणातून लागला आणि त्याच्यावर सर्वसाधारण एकंदर कायद्यालाच ती जर दुरुस्ती असेल तर त्याच्यामधून खरोखर दलितांना जो आधार होता तो जाईल का ह्याचा एक परिणाम आहे आणि याच्यामुळे खोट्या तक्रारींवर आळा बसेल का हा चांगला परिणाम आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे याच्यामधून परिणाम चांगले होतील असं मला वाटत नाही. पण याच्यातून अधिक म्हणजे कर्मचारी जे अधिकारी मोठे आहेत ते त्याचा फायदा घेण्याची शक्यता कारण त्यांचा सगळा वचक जो असतो ना त्याच्यातून त्याचा अधिकार जास्त गाजवण्याचा प्रयत्न ते करतील असं मला वाटतं. तरी परंतु याच्यामध्ये या प्रोव्हिजन्स मध्ये त्यांनी त्या वर्डिक्ट मध्ये म्हटलंय की याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या इन्क्वायऱ्या होऊन ती केस फिक्स होईल तोपर्यंत एक तात्पुरता बेल पण त्याच्यासाठी टाइम फिक्सेशन की त्याच्याकडे FIR आल्यानंतर मी सर्वप्रथम बोललो. वकील साहेब सातपुतेजी ते सांगतील की मी अल्ट्रासिटीची तक्रार दिली तर त्याचं फिक्सेशन पंचनामा करून ती किती दिवसात एका दिवसात 24 तासात 48 तासात ती अप्रोप्रिएट ज्युडिशियरी किंवा शेवटची काही सेकंद राहिलेली आहेत. ऍडव्होकेट नितीन सातपुतेजी मला समप तुमच्यापासून करायचं आहे.
की याचे दूरगामी परिणाम नेमके काय होते? पहिली गोष्ट मला सांगायची, कुलदीप साहेबांनी सांगितलं की हा कायदा रद्द झालेला नाही, पण सुप्रीम कोर्टाने ह्या कायद्याला ब्रेक मारायचा प्रयत्न केलेला आहे, अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. ह्या कायद्याला ब्रेक लागू शकत नाही. सुप्रीम कोर्टने कोणतंही असं नवीन असं जजमेंट दिलेलं नाही, जे मागच्या पुढच्या केसेसचा आधार घेऊन हा जजमेंट दिलेला आहे आणि हा कायदा आपल्या ठिकाणी आहे. आता झालंय काय माहिती का, एवढा ते गवगव चाललाय की ऍट्रोसिटी ऍक्ट मध्ये गैरवापर होतो, असा या केसमध्ये गैरवापर होतो असा होत नाही. 307 मध्ये पण गैरवापर झाला, मगाशी व्यास साहेबांनी देखील सांगितलं 307 मध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला, तेच कलम लागला, तेवढीच पनिशमेंट, तेवढंच काळ ते जेलमध्ये जाणार. सगळ्या केसमध्ये गैरवापर होतोच, फक्त ऍट्रोसिटी ऍक्टला हा टार्गेट केलं गेलेला आहे की स्पेसिफिकली आणि स्पेसिफिक उद्देशाने हे टार्गेट केले गेले. फक्त एक वर्ग, कर्मचारी वर्ग, सरकारी वर्ग यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केले गेले. आता ह्याच्या अगोदर गुन्हे जेव्हा व्हायचे तेव्हा देखील चौकशी व्हायची, एफआयआरला दिरंगाई व्हायची आणि सगळं काय हाच प्रकार व्हायचा. पण हे जाणूनबुजून सेक्शन 18 जो याच्यामध्ये बार आहे तो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रीम कोर्टाची देखील आज डेअरिंग झाली नाही की हा सेक्शन 18 इथला काढून टाकायचा, त्यांनी डेअरिंग केली नाही. त्याचं कारण असं आहे की हा कायदा घडलेला आहे, बनलेला आहे, तो आर्टिकल 17 प्रमाणे हा कायदा दूरगामी परिणाम जे आहे ते चांगले होणार नाही. दूरगामी परिणाम असं मला म्हणायचं की हा काय हे जजमेंट आहे टिकणार नाही, पण 100% 1000% जजमेंट टिकणार नाही. हे जजमेंट रिव्हर्स होणार, कारण याचं पुन्हा चॅलेंज होणार जेव्हा लार्ज बेंचकडे मोठ्या बेंचकडे जाणार, त्याचे हे जजमेंट एकदम रिव्हर्स होणार, कारण ह्या कायद्याविरुद्ध जजमेंट देऊ शकत नाही. समान व्यक्ती समान कायदा याचाच विचार व्हावा ही अपेक्षा जी आहे ती याच्या चर्चेमधून सर्वच मान्यवरांकडून जी आहे ती व्यक्त केली जाते. या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथं थांबण्याची. तुम्ही सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झाला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि इथं थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.